नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या अनालिसिस मध्ये। पाहूया मार्केटची आजची कंडिशन आणि उद्या आपल्याला ट्रेड कुठे बनवायचा आहे। मित्रांनो, आत्ताच्या कंडिशनला जर मार्केटमध्ये पाहिलं तर एक नॉन डायरेक्शनल मार्केट आहे, दोन्ही साईडला ते खेळवतंय आणि जो आत्ताचा सत्ता पालट आहे तो मार्केटला फिरवणार का, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे। कारण मार्केटमध्ये हालचाल पाहिजे तर काहीतरी या सत्ता पालटाचा आपल्याला फायदा होऊ शकतो का, पाहूया जे काय येतंय आपण त्याच्यामध्ये। ते त्याच्याआधी तुम्हाला सांगेल की सकाळी आपण अनालिसिस केलं होतं, सकाळचं जे आपण प्री मार्केट अनालिसिस करतो आपल्या टेलिग्रामला, की आजचं मार्केट दिवसभर रेंज बाउंड राहू शकतं, ऍज इट इज राहिलं ते दिवसभर। तुम्हीही त्यासाठी टेलिग्रामला जॉईन करा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। पहिली गोष्ट आहे तर निफ्टीकडे, निफ्टीच्या ज्या कालच्या रेंज होत्या त्या आपण जरा पहा, तुम्हाला पण कॉन्फिडन्स येईल की बाबा आपण कशा पद्धतीने हे छान अनालिसिस समजत असतो। उद्याच्यासाठी लेवल बघा, 18,297 ला असतो क्लोज झालेला आहे, 18,360 ऍज इट इज रेजिस्टन्स सेम आहे। उद्या पण ओके, तेजी करायची आहे तर 18,360 च्या वरतीच तुम्हाला करायची आहे, आणि जर तुम्हाला मंदी करायची म्हणजे सेलिंग करायचंय तुम्हाला त्याच्यासाठी, तर 18,280 जर तो ब्रेक करतोय तर 18,200 पर्यंत तो जोरदार खाली येईल, म्हणजे 80 पॉईंट तुम्हाला इथे भेटतील। 18,200 ला एक बाउन्स बॅक पॉसिबल आहे, 18,200 खाली जोरदार मोमेंटम मिळेल आपल्याला मार्केटमध्ये, परंतु शक्यता कमी की उद्या खूप मोठी मोमेंट मिळेल। उद्या हार्डली तो जरी खाली आला तरी 200 ला सपोर्ट घेण्याची शक्यता जास्त आहे, तर तिकडे लक्ष ठेवा। मोस्टली डायसी मार्केट त्या रेंज मध्येच खेळत राहू शकतं। बँक निफ्टी मध्ये बघूया, बँक निफ्टी मध्ये बऱ्याच लोकांना ट्रेड करायचे असतात, त्यांच्यासाठी 43,400 एक सपोर्ट झोन आहे, याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल असेल आणि 43,650 हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स उद्याच्यासाठी असेल। 43,650 ला नाही ब्रेक करत तोपर्यंत तेजीला हात लावायचा नाहीये उद्या। मग तेजी म्हणजे मोठा ट्रेड तुम्हाला घ्यायचा असेल तर, छोटे तुम्ही अगदी 10-20 पॉईंट मध्ये बाहेर पडताय तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मार्केटमध्ये ट्रेड मिळणार आहे ओके। आणि जर तुम्हाला उद्या सेलिंग करायचंय, पुट साईडचा विचार करायचाय, तर 43,400 खाली करा, चांगला तुम्हाला प्रीमियम मध्ये गेन पाहायला मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं बँक निफ्टीचे लेवल। आता थोडं फिन निफ्टी विषयी आपण चर्चा करूया। फिन निफ्टी मध्ये आपण पाहायला गेलो तर 19,360 हा उद्याच्यासाठी एक सपोर्ट झोन आहे तुम्हाला, आणि 19,450 ही एक रेजिस्टन्स झोन आहे याच्यामध्ये ओके। म्हणजे एक नॉर्मली 100 पॉईंट आहे आणि आज त्या पूर्ण 100 पॉईंट मध्येच टाइमपास केलाय। काल पण आपण ह्या लेवल्स मोस्टली दिल्या होत्या रेजिस्टन्सच्या, त्याप्रमाणे उद्या जर पुट मध्ये बसताय तर 19,360 च्या खाली गेल्यावर बसा, तेजी करताय तर 19,450 वरती करा, सेम ऍट द मनी कॉल घ्या किंवा ऍट द मनी पुट घ्या, त्या कंडिशनला तुमचं अनालिसिस वापरून तुम्ही ट्रेड घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनालिसिस। आणि पुढे जाण्याच्या आधी खूप महत्वाचं अपडेट तुम्हाला देतो मी याच्यामध्ये। पुण्यामध्ये 20 मे शनिवारी संध्याकाळी 4 ओके 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही तिथे येतो एक सेमिनार घेऊन पुण्याच्या स्वारगेट या ठिकाणी। तर ज्यांनाही रजिस्ट्रेशन करायचंय, लिमिटेड फक्त 150 सीट्स असतील, ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स साठी एक मीटअप असेल, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहे। लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये जावान तुमची सीट आजच कन्फर्म करा। कॉम्प्लिमेंटरी नॉर्मल त्याच्यामध्ये कॉमन फी असेल ती पण त्याच्यामध्ये आम्ही मेन्शन केलेली आहे। याच्यानंतर मित्रांनो, आपण काही स्टॉक्सची चर्चा करूया की जे तुम्हाला उद्याच्यासाठी कामाला येतील। पहिला स्टॉक असेल याच्यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर। एपीएमसीची सेक्टर सध्या जोरदार पळतंय, त्यातल्या त्यात 2592 ला आज हा क्लोज झालेला आहे। तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करा 2596 वर, याच्यामध्ये चांगली अपसाईड मोमेंटम मिळेल तुम्हाला ओके। याच्यानंतर 2 नंबरचा स्टॉक आपण पाहूया तुमच्या अनालिसिससाठी उद्या देतोय, बाटा इंडिया लिमिटेड। बाटा इंडियामध्ये 1529 ला आज क्लोज झालेला आहे, 1532 वरती याच्यावर लक्ष ठेवा, अपसाईड मोमेंटम चांगला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। याच्यानंतर इन केस मार्केट जर सेलिंग कंडिशन मध्ये भेटतंय तर त्याच्यासाठी पहिला स्टॉक असेल जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड। जेएसडब्ल्यू मध्ये आम्हाला सेलिंग प्रेशर तयार होताना दिसतंय, 710 ला आज थांबलेला आहे, 707 खाली याच्यामध्ये पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल। याच्यानंतर 4 नंबरचा स्टॉक तुम्हाला देतोय मी याच्यामध्ये, हिंदाल्को। हिंदाल्को इंडस्ट्रीज मध्ये 420 ला आज क्लोज झालेला आहे, 418 खाली तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा डाऊनसाईडचे लेवल मिळायला सोपं जाईल। तर अशा करतो मित्रांनो, हे जे लेवल्स दिल्या तर प्रॉपरली तुमचं अनालिसिस बरोबर लावलं तर खूप छान ट्रेड तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील। आणि जेही लोक ट्रेड करतायत, ट्रेड केल्यावर काही प्रॉब्लेम्स येतात तर त्यांनी तो ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ पहा। या ट्रेडिंग जर्नलच्या व्हिडिओ मधून आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला तुमच्याकडे गेल्यानंतर ना, तर तुमचं हे जर्नल मिस होऊ नये असं मला वाटतं। त्याच्यावर जावा, व्हिडिओ पहा आणि तुम्ही ते ट्रेडिंग जर्नल अवश्य भरायला सुरुवात करा। आशा करतो व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आणि 20 तारखेला संध्याकाळी 4 ते 8 या वेळेमध्ये आपला प्रोग्राम अटेंड करायला विसरू नका।
धन्यवाद.